नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पाण्याने ओव्हरफ्लो. बाजारात झेंडूच्या फुलांना कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात. गणेशोत्सव ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शहरात पोलीस रूट मार्च. बाजारात लसूण भाव खात असल्याने सर्वसामान्यांना बसतोय फटका. दोंडाईच्या येथील मयुरा पारक यांच्याकडून आगळ्या वेगळ्या गणेश मूर्तीची स्थापना. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2024 हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून होणार साजरा. धुळ्यातील 40 गाव चोपुली ते उड्डाणपूल येथे सर्कल बनवावे, मी धुळेकर संघटनेची मागणी. धुळ्यातील सुप्रसिद्ध प्रसाद जोशी यांच्याकडे गौरी गणपतीच्या आगमनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न. धर्मांध शक्तीचे लांगुल चालन करणाऱ्या शरद पवारांच्या निषेधाच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी केले तीव्र आंदोलन. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचे गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहे. गंगापूर धरण हे नाशिकला पाणी पुरवठा करणारे धरण 50% भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी जवळपास 1.5 महिने तळ गाठण्याच्या मार्गावर असलेले नाशिक पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आता निम्मे म्हणजेच 50% भरले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा उंचावतोय. उपरोक्त भागात पावसाचा जोर कायम होता. अशी स्थिती कायम राहिल्यास 1-2 दिवसात गंगापूर धरणात 50%-हून अधिक जलसाठा होईल असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाअभावी गंगापूर धरणाने गेल्या 1.5 महिन्यांपासून तळ गाठला होता. त्यात तळाकडील पाणी उचलावे लागण्याची शक्यता होती असे महापालिकेनेही नियोजन सुरू केले होते. असे असताना 3-4 दिवसातील पावसामुळे नाशिकवरील टंचाईचे संकट दूर झाले, त्यामुळे नाशिककरांना देखील मोठा दिलासा मिळालाय. प्रतिनिधी साधना काळोखे, माता हिंगलाज वृत्तवाहिनी. गणेश उत्सवामध्ये झेंडूला मोठी मागणी असते, मात्र झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या हातात उत्पादनापेक्षा खर्चच जास्त पडतोय. सध्या 30 रुपये ते 40 रुपये प्रति किलो दराने झेंडूची फुलं विकली जात आहे, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील बाजारपेठा सजलेल्या पाहतोय. यात झेंडूचे फुले, हार विक्रेत्यांची दुकाने देखील सजलेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या झेंडूची शेती मोठ्या प्रमाणात बहरलेली दिसत आहे.
गेल्या आठवडाभरापूर्वी बाजारपेठेत याच झेंडूच्या फुलांना म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला होता. मात्र सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने झेंडूच्या फुलांना बाजारात 30 ते 40 रुपये किलो भाव मिळत आहे. याच फुलांना आठवडाभरापूर्वी 10 ते 15 रुपये किलो भाव मिळत होता. मात्र सध्या 30 ते 40 रुपये दराने जरी भाव मिळत असला तरी शेतकरी आर्थिक संकटातच सापडला आहे. कारण शेतकऱ्याला उत्पादनापेक्षा खर्चच जास्त निघतोय. तसेच बाजारपेठेत प्लास्टिकची फुले माळा आल्या असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागतो. गणेशोत्सव व ईद मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडायच्या शहरात रूट मार्च काढण्यात आला. मनात विश्वासाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांना पोलिसांचा धाक व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले. पथसंचलन हे पोलीस ठाण्यापासून गोविंदनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्रमंदिर, पिंपळ चौक, आझाद चौक, सोनार गल्लीमार्गे, एकता चौकवरून पोलीस ठाणे येथे समाप्त झाले. गणेशोत्सव काळात सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना धाक निर्माण होण्यासाठी सदर रूट मार्चाचे आयोजन दोंडाईच्या पोलिसांनी केले होते. याप्रसंगी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, हनुमंत गायकवाड, दिगंबर शिंपी, पोलीस निरीक्षक हेमंत राऊत, चांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, रवींद्र पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस शिवप्रसाद आवळकर, मयूर माने, सोहम हारून शेख, तुषार मोरे, राजेश बागुल, बाजीराव बोडखे, संजीव गुप्ता तसेच 250 पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोंडाईच्या गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील, संदेश बैसाणे, होमगार्ड प्रमुख अनिल ऋषी सोबतच 45 पोलीस कॉन्स्टेबल व 108 होमगार्ड सहभागी होते. प्रतिनिधी अख्तर शाह, दोंडाईच्या. आज आपण दोंडाईच्या शहरामध्ये आगामी गणेशोत्सव, ईद मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेतलेला आहे. या रूट मार्चमध्ये शिरपूर उपविभागातील सर्व अधिकारी, अंमलदार, सर्व पोलीस कर्मचारी, SRPFचे कर्मचारी, होमगार्ड असे सर्व जवळजवळ 250 जास्त कर्मचारी या ठिकाणी हजर होते. आम्ही गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांना या सणासुरूच्या काळामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो. आपले सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावे. मात्र सण साजरे करताना दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. आगामी मी गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये चव देणाऱ्या लसूणचा भाव बाजारात गडगडल्याने सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच आर्थिक फटका बसतोय. सध्या तर याच लसूणामुळे भाज्यांची फोडणी गायब झाल्याने महिलांचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. स्वयंपाकघरातील लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली. किरकोळ बाजारात लसणाचे दर 400 रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे घरोघरी किचनचे बजेट पुन्हा एकदा गडगडले आहेत. या वर्षात लसूण 400 रुपये किलोवर घेण्याची दुसरी वेळ आहे. त्यामुळे लसूण खरेदी करावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना म्हणजेच नागरिकांना पडत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी 1 किलो लसूण घेणारे ग्राहक आता मात्र फक्त पावशेर लसूण घेण्यावर समाधान मानत आहे. स्वयंपाकघरात कांड्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. कांद्या पाठोपाठ आता लसणाचे भाव देखील गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना लसूण देखील डोकेदुखी वाढवणार आहे. कारण लसणाचे भाव किरकोळ बाजारात तब्बल 400 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींना आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानतो. पण यापैकी महत्त्वाच्या असलेल्या अन्नामध्ये कांदा आणि लसूण हे देखील तितकेच अविभाज्य घटक आहेत. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थ नसले तर अनेकांच्या जिभेला चवच लागत नाही हे वास्तव आहे. प्रत्येक घराघरात हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळतं. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाव वाढवितून सातत्याने रडवलेलं आहे हे वास्तव आहे. त्यानंतर आता लसूण देखील
तेच करणार आहे. बाजारात आता लसणाचे भाव देखील गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकात महिला वर्गात नाराजी पसरली, तर दुसरीकडे महिलांचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित चुकले आहे. धुळ्याच्या शहरातील अहिंसा चौक या ठिकाणी मयुरा पारख पटेल शॉपीच्या संचालिका यांनी आगळ्या वेगळ्या गणेश मूर्तीची स्थापना केल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेत आहे. या वर्षाचा गणेशोत्सव एक स्वस्त व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मयुरा पारख यांनी केलंय. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जात असलेल्या हळद, जायफळ, इलायची, लवंग, केसर, बदाम, सुंट आणि इतर जडीबुटीचा वापर करून 100% आपल्या शरीराला लाभदायक, पर्यावरणाला अनुकूल अशी हुबेहूब श्री गणरायची स्थापना केली आहे. या मूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशीसुद्धा या गणेश मूर्तीचे दुधामध्ये विसर्जन करून त्याचे स्वास्थ्यवर्धक पेय बनवून लहान मुलांमध्ये प्रसाद म्हणून वितरित केले जाणार आहे. मागच्या वर्षीसुद्धा अशी सुंदर नामांकित कंपन्यांच्या चॉकलेटपासून श्री गणरायची स्थापना केली होती. अशा नवनवीन संकल्पना दरवर्षी सौ मयुरा सुमित पारख ह्या राबवीत असतात. या वर्षाचा गणेशोत्सव एक स्वस्त व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, तरी गणेश भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मयुरा पारख पटेल शॉपीच्या संचालिका सौ मयुरा पारख यांनी केलंय. यावेळी मयुरा पारख म्हणाल्या की यासाठी मला माझे पती सुमित पारख, सासूबाई आणि माझी मुले व स्टॉप यांनी सहकार्य केले व प्रोत्साहन दिले. परिसरातील मयुरा पटेल केक शॉप येथे खूपच सुंदर श्री गणपतीची प्राकृतिक व स्वास्थ्यवर्धक अशी प्रतिमा टेस्ट प्लेटच्या वतीने सुंदर अशी विशेष गणपतीची मूर्तीची स्थापना केली आहे. दोंडाईच्या परिसरातील गणेश भक्तांची दर्शनासाठी खूप गर्दी होत आहे. अख्तरशा दोंडाईच्या प्रतिनिधी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे. नमस्कार, मी सौ मयुरा सुमित पारख. मयुरा अँड पटेल केक शॉपी हे माझं केक शॉपचं नाव आहे आणि इथे आम्ही खूप प्रकारचे केक बनवतो, कस्टमाईज सगळं बनवतो. पेस्ट्री, चोकोलावा असे बरेच काही वस्तू असतात. आमचं सँडविच कॅफे पण आहे. आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम दोन वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम राबवतो आहे की जी हे आजकाल फार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या गणपती मूर्ती बसवल्या जातात त्याच्या विसर्जनानंतर जे प्रदूषण होतं, नदीचं प्रदूषण होतं, ते काही याच्यापर्यंत आपण रोखू शकतो या उद्देशाने मी चॉकलेटची गणपतीची मूर्ती साकारते आहे. लास्ट इयर आमचा चॉकलेट गणपती होता आणि यावर्षी जो आहे आमचा तो इम्युनिटी चॉकलेट गणपती आहे. त्याच्यामध्ये आम्ही विविध औषधी तत्त्व असलेले हळद, लवंग, केसर, बदाम, जायफळ, सुंठ अशा प्रकारच्या वस्तू टाकल्या आहेत जेणेकरिता ते चॉकलेट गणपतीचं आम्ही दुधात विसर्जन करू आणि त्याचं जे हळदीचं दूध तयार होईल ते आम्ही अनाथ आणि गरजू मुलांना ते दूध आम्ही प्रसाद म्हणून देणार आहोत. ही एक आमची नवीन संकल्पना आहे. धन्यवाद. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर 2024 हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दिनांक 11 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबवण्यात येणार आहे अशी माहिती धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांनी दिली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त अधिक मॉडेल घोषित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवण्याबाबत राज्य शासन व केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबवण्यात येणार आहे.
एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली येथे उड्डाण पूल किंवा सर्कल बनवावे या मागणीसाठी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांनी सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळेचे प्रकल्प संचालक यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं. धुळे शहर हे चार महामार्गांना जोडणारे शहर आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुले ते मुंबई, संभाजीनगर, नागपूर, इंदोर, सुरत व धुळे शहर येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक दररोज होत असते. हे नमूद सर्व महामार्ग अतिशय वर्दळीचे आहेत. दिवस रात्र सतत दळवळण होत असते. चाळीसगाव चौफुले ते सिग्नल किंवा सर्कल नसल्याने या ठिकाणी नेहमीच ट्रॉफिक जाम होत असते. त्यामुळे तेथे नेहमीच वादविवाद व लहान मोठ्या अपघाताच्या घटना होत असतात. या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी चाळीसगाव चौफुले ते उड्डाण पूल किंवा सर्कल बनवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धुळे उपप्रकल्प संचालक श्री हितेश अग्रवाल यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी मी धुळेकरचे संस्थापक अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, रफिक शेख, विशाल गायकवाड, अफ्रिदी शेख, फरदीन शेख उपस्थित होते. धुळे येथील चाळीसगाव चौफुली म्हणजे तिथून छत्रपती संभाजीनगर येथून येणाऱ्या गाड्या, तसेच इंदोर, जळगावहून येणाऱ्या गाड्या, मुंबईहून येणाऱ्या गाड्या, तसेच धुळ्याहून जाणारे लोक अशी खूपच जास्त गर्दी होते व तिथे वारंवार ट्रॅफिक जाम होते. तसेच तिथे छोटे मोठे अपघात होतात, भांडणं होत असतात आणि तेथे फ्लायओव्हर किंवा तातडीने सर्कल बनवणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे तिथली जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक जाम होणार नाही आणि रेग्युलर तिथे ट्रॅफिक सुरळीत राहील. त्यासाठी आम्ही प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की तिथे लवकरात लवकर फ्लायओव्हर किंवा सर्कल बनवण्यात यावे व त्यांनी आश्वासन दिले आहे की लवकरच याच्याबद्दल कारवाई सुरू आहे व त्याच्याबद्दल लवकरच काम सुरू करण्यात येईल. धुळे शहरातील सुप्रसिद्ध प्रसाद जोशी व परिवारातर्फे गौरी गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. यावेळी जोशी परिवाराने गौरी गणपतीची विधिवत पूजा अर्चा करून दर्शनाचा लाभ घेतला. गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीचा उत्सव घरोघरी साजरा केला जातो. मंगळवारी सायंकाळी गौरी गणपतीचं आगमन झालं. मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. गुरुवारी मूर्तीचं विसर्जन होणार आहे. देवपुरातील वलवाडी परिसरातील भिवसन नगर येथे राहणारे प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे गौरी गणपतीची स्थापना झाली. या गौरी गणपती उत्सवानिमित्त जोशी परिवाराकडून महाआरती करीत सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून प्रसाद जोशी यांच्याकडे गौरी गणपतीची स्थापना उत्साहात संपन्न होते. गौरी गणपतीचे सजावट करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून प्रसाद जोशी व सौभाग्य जोशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानिमित्ताने तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. यावेळी राखीवाडीतले उषा पाठक, भारती वाढिले, प्रतिभा सोनार, सुनंदा, महेश देवळे, प्राजक्ता देवळे, विजय कुलकर्णी, चिरंजीव भार्गव, कुमारी कृतिका जोशी, कुमारी आर्या जोशी, कुमारी मधुरा आदी उपस्थित होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं महत्त्व हे भाद्रपद शुद्ध सप्तमी अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींची स्थापना केली जाते. आमच्या आनंदखेडे जोशी परिवारामध्ये जवळजवळ गेल्या 100 वर्षापासूनची ही परंपरा आजपर्यंत तागात चालू आहे. अनुराधा नक्षत्रावरती गौरी स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीची महापूजा व महाप्रसाद संपन्न होतो. महाप्रसादामध्ये ज्येष्ठा गौरीसाठी 16 पुरणपोळीचा व 16 दिव्यांचा नैवेद्य असतो. कनिष्ठा गौरींसाठी 8 दिव्यांचा व 8 पुरणपोळींचा नैवेद्य असतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती संपन्न होते. त्यानंतर संध्याकाळी सर्व भाविक भक्तांसाठी व महिला मंडळासाठी हळदी कुंकू व दर्शनाची व्यवस्था केलेली असते. तसेच यावर्षी आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा सुद्धा आयोजित केलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आजच्या या महाप्रसादाचा, तीर्थप्रसादाचा, सत्यनारायणाच्या पूजेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. निधर्मी असल्याचा आवाहन धर्मांध शक्तींचे लांगूल चालन करणाऱ्या शरद पवारांच्या निषेधाच्या घोषणा देत आज धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय डॉक्टर सुभाष भामरे,
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगर भाजपा अध्यक्ष गजेंद्र आंबळकर, धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात शरद पवार यांची मुकसंमती असलेल्या ज्ञानेश महाराव नावाच्या त्यांच्या समर्थकाने हिंदू देवदेवतांबद्दल केलेल्या विधानांचा परामर्श घेत शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या निषेधार्थ घोषणा देत तीव्र आंदोलन करीत संताप व्यक्त केला. हिंदुत्व द्वेषाने पछाडलेल्या ज्ञानेश महाराव याने प्रभू श्रीरामचंद्र व श्री स्वामी समर्थ तसेच श्री विठ्ठल रुक्माई भक्तीत अहोरात्र तल्लीन राहणाऱ्या वारकरी संप्रदायाविषयी शिवराळ अनुद्गार काढणाऱ्याचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या या शरद पवार यांच्या निषेधाचा प्रचंड घोषणांच्या आवाजात चाळीसगाव रोड परिसर गजबजून गेला. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या, अत्यंत गलिच्छ भाषेत ज्ञानेश महारावचा निषेध करण्यात आला. सनातन धर्माविषयी सातत्याने अपमानास्पद उद्गार काढण्याची परंपरा राष्ट्रवादीची आहे. जितुद्दीन आव्हाड नेहमीच प्रभू श्रीरामचंद्र यांची अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडणी करत असून त्याचप्रमाणे आज शरद पवारांचा अजून एक कार्यकर्ता अतिशय नालायक आणि बेकड कार्यकर्ता हिंदू धर्माविषयी स्वामी समर्थांच्या विषयी प्रभू रामचंद्रांच्या विषयी जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण त्याच्याही पेक्षा जास्त जाहीर निषेध हे वक्तव्य शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या समोर वक्तव्य केलं जात असताना ते हसत होते. जे हिंदू धर्माचा अपमान होत असताना हसतात त्याच्यापेक्षा वाईट कृती कोणती नसेल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा सगळ्यांचा निषेध करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पाण्याने ओरफ्लो. बाजारात झेंडूच्या फुलांना कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात. गणेश उत्सव ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या शहरात पोलीस रूट मार्च. बाजारात लसूण भाव खात असल्याने सर्वसामान्यांना बसतोय फटका. दोंडाईच्या येथील मयुरा पारक यांच्याकडून आगळ्या वेगळ्या गणेश मूर्तीची स्थापना. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2024 हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून होणार साजरा. धुळ्यातील चाळीसगाव चौफुली ते उड्डाणपूल येथे सर्कल बनवावे, मी धुळेकर संघटनेची मागणी. धुळ्यातील सुप्रसिद्ध प्रसाद जोशी यांच्याकडे गौरी गणपतीच्या आगमनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न. धर्मांध शक्तीचे लांगुल चालन करणाऱ्या शरद पवारांच्या निषेधाच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी केले तीव्र आंदोलन. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.